नाव सर? दत्तात्रय रामराव पैतवार, राहणार नांदेड. नांदेड. काय प्रॉब्लेम झाला तुला? माझ्या रेटिनाचं ऑपरेशन झालेलं आहे. माझ्या डोळ्याला थोडा प्रॉब्लेम होता, डोळ्याचा पडदा सरकला होता, त्यासाठी मी इथं आलो. या हॉस्पिटलमध्ये एक भातसा आहे, डॉक्टर आहे अभिषेक गंगमवार म्हणून. तो सध्या आता MBBS करतोय पुण्याला, तळेगावला. त्यांना थोडं हे केलं होतं. आणि औरंगाबादला डॉक्टर नळगिरकर म्हणून डॉक्टर आहे, ते कुठल्या कमलनाथ बजाजला आहे, तर त्यांना रेफर केलं होतं. ती खूप चांगले डॉक्टर आहेत, डॉक्टर नटराजन सर, त्याच्याकडे जा आणि चांगलं ऑपरेशन होईल. आणि दुसरी गोष्ट, साधारणतः आता जेव्हा मी आज आलोय, साधारणतः एक 20 दिवसानंतर आलोय मी चेकअपला, तर आता इथल्या डॉक्टरचं आणि यांचं म्हणणं आहे की साधारणतः 60-70% मला दिसायला येते, म्हणजे खूप खूप चांगलं प्रोग्रेस आहे. म्हणजे आम्ही 6 महिने ते 3 महिन्याची मानसिकता ठेवली होती की कसं दिसेल नंतर, तर त्याच्या आधीच आम्ही सॅटिस्फाईड आहोत असं आम्हाला लवकर चांगलं दिसते, आम्हाला खूप छान वाटते. आमचा एक्सपिरियन्स खूप खूप छान आहे. ज्या दिवशीपासून आलो त्या दिवसापासून मी पाहतोय की डॉक्टर सुद्धा खूप चांगले आहेत आणि ऑपरेशन ऑपरेट करताना सुद्धा खूप व्यवस्थित ऑपरेट करतात. टीम चांगली आहे, स्टाफ चांगला आहे आणि व्यवस्थित आहे, चांगला आहे. तुम्ही आनंदी आहात ना? खूप चांगला.